तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पिकांविषयी माहिती भरावी असे आवाहन तहसीलदार शीतल राजपूत यांनी शेतकऱ्यांना केले आहे। 2021-22 या महसुली वर्षापासून सातबाऱ्यावर पिकांची नोंदणी फक्त मोबाईल मध्ये ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून होणार आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः आपल्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी ॲप इन्स्टॉल करून प्रत्यक्ष आपल्या शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकांची माहिती योग्यरित्या अचूकपणे भरून पिकांचा फोटो काढून भरावायचा आहे। प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकांची माहिती स्वतः भरणे आवश्यक आहे। एका रजिस्टर मोबाईल मध्ये जास्तीत जास्त 20 शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदविता येईल। तुमच्या मोबाईलवर आलेला 4 अंकी OTP हा तुमचा कायमस्वरूपी पासवर्ड राहील, त्यामुळे परत तुम्हाला ई पीक नोंदणी करताना हा पासवर्ड आवश्यक राहील। याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी। ई पीक पाहणी ॲप मध्ये पीक नोंदणी 15 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत करावायची आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या कालावधीतच आपल्या पिकांची नोंद करून घ्यावी असे तहसीलदार शीतल राजपूत यांनी आवाहन केले आहे। वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हाफत, फुलंब्री।